छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतमालाला भाव नाहीये. नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पाऊस या गोष्टीमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आलाय. याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये पीक विमा जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. मात्र आता शेतकऱ्यांना मिळालेली नुकसान भरपाई पाहिली तर सरकार आणि विमा कंपन्यांनी त्यांची थट्टाच मांडल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी, पाहूयात. पेरणी करता येईल अशा अपेक्षा घेऊन शेतकरी होता. मात्र आता त्याच भागामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी पीक विमा नाही. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत, काय सांगाल? एकीकडे पीक विमा मोठ्या गाजावाजत करण्यात येत आहे, मात्र अक्षरशः 70 ते 75 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. शेतकऱ्यांच्या एक थट्टा केल्याचा प्रकार समोर येत आहे. बरोबर आहे, शेतकऱ्यांची यामध्ये खूप सारी कुचंबना होती. शेतकरी एक वाट बघत असतो की मला विमा मिळणार आहे, माझं पीक पाणी गेलं आहे, हाताशी काही राहिलेलं नाही आहे, तो विम्याच्या भरोशावर असतो. आणि विमा कंपनी अशामध्ये शेतकऱ्यांची खूप थट्टा करते. याच्यातून असं समजतं की ग्रामीण भागात की विमा भरायचा, पूर्वी तर विमा भरतच नव्हतं कोणी, आता तो 1 रुपयावर आला, तो भरला जातो शासनाकडून, पण निव्वळ शेतकऱ्यांच्या वाट्याला ही थट्टा झालेली आहे आतापर्यंतची. पाहायला गेलं पीक विमा कंपनी महत्वाची मानली जाते, मात्र यावेळी जर पाहायला गेलं पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना अवघे काही पैसे मिळतात, मात्र सरकारकडून पीक विमा 1 रुपयात करण्यात आला, त्याचा लाभ होतो? 90% तरी लाभ होत नाही. हे सगळा जो मलिद आहे कंपनी खाती, सरकार शेतकऱ्याचं अनुदान भरती शेतकऱ्याच्या वाट्याचं, पण हा जो नफा आहे प्रॉफिट सगळं कंपनी खाय. आता मला स्वतःला 2 हेक्टर मी विमा भरला होता, 1200 रुपये विमा आलेले फक्त, माझ्याकडे मेसेज आहे प्रूफ आलेला आहे 25 तारखेला, 12 फक्त 12. म्हणजे काय, प्रत्येक शेतकऱ्याचं गव्हर्नमेंट पैसे भरती, पण हे विमा कंपन्या लुटताय शेतकऱ्याला. आणि शेतकरी आशावर बसतो की आपला विमा येईल, आपला विमा येईल, पण प्रत्यक्षात विमा येत नाही. कोणला 1000, कोणला 1200, कोणला 700, कोणला तर 70-80 रुपये सुद्धा आमच्या गावात विमा आलेला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, मात्र तरी देखील कंपन्या ज्या आहेत त्या नुकसान देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहायला हवं, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आता शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.